कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. या राज्याचा कृषी सहकार आणि असावा नागरी पुरवठा या मंत्री या नात्याने आपल्याला निशोलपूर आपल्या परत करेगाव मतदारसंघात आपल्या नागरिकांना माझ्या बांधवांना कसली अडचण देणार. जेव्हा मंत्रीच रस्त्यावर उतरून लोकांना आवाहन करतो, आतापर्यंत पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरून लोकांना घरात बसण्याचे आवाहन करताना पाहिले आहे, पण जेव्हा एखादा मंत्रीच स्वतः रस्त्यावर उतरून हातात माईक घेऊन लोकांना आवाहन करतो तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे स्वतःच रस्त्यावर उतरून लोकांना घरात राहण्याचे आवाहन करताना दिसतायत. जिल्ह्यात अन्नाचा पुरेसा साठा आहे, शेतकऱ्यांचा माल व्यवस्थित पाठवला जाईल, वैद्यकीय व्यवस्था चांगली आहे, तुम्हाला काय अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी आहे, पण घराबाहेर पडू नका, असे आवाहन ते पलूस कडेगाव मतदारसंघातील लोकांना करताना दिसतायत. त्यांच्या आव्हानाची सध्या चांगली चर्चा होताना दिसते. या राज्याचा कृषी सहकार आणि असावा नागरी पुरवठा या मंत्री या नात्याने आपल्याला या निशोलपूर आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघात आपल्या नागरिकांना माझ्या बांधवांना कसली अडचण मी देणार. पुढच्या 3 महिन्याचा असावा नागरी खात्याचा या ठिकाणी साठा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे आपल्या मतदारसंघात. या ठिकाणी आज औषधांची दुकानं खुली राहतील, डॉक्टरांची क्लिनिक खुले राहतील. आपल्याला कृषी शेतकऱ्यांना कसली त्यांचे शेतीमाल इकडे बाजार भेटेल त्याला कुठली अडचण येऊ देणार नाही. या सर्व संबंधित गोष्टींच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत, परंतु आपण कमीत कमी आणि अजिबातच भर सोडू नये ही माझी आमच्या सर्वांना विनंती असणार आहे. आपला पळून करेगाव मतदारसंघ आदरणीय पंतप्रधानजी कदम साहेबांच्या विचारांचा मतदारसंघ आहे आणि नेहमीच आपण कायद्याचं पालन केलेलं आहे, शिस्तबद्ध आपण सर्वजण राहिलेलो आहोत. या संपूर्ण या कोरोनाच्या प्रसंगात या संकट काळामध्ये मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी कडेगावात आहे, कुणाला काही अडचण झाली तर प्रशासकीय यंत्रणा आपल्या पाठीशी उभी आहे. विश्वजीत कदम यांनी पूर परिस्थितीतही पाण्यात उतरून लोकांना मदत केली, दिलासा व आधार दिला. आताही त्यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू लोकांना जेवण देण्याचे काम सुरू आहे. अडचणीच्या काळात विश्वजीत कदम रस्त्यावर उतरून लोकांच्या मदतीला उभे राहताना दिसतायत, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. अनेक नेते बंदिस्त आहेत, स्वतःच्या बिळातून बाहेर पडलेले दिसत नाहीत. त्यांचे सध्या काय चाललंय असा प्रश्न लोकांच्यातून विचारला जातोय. अशा काळात विश्वजीत कदम घराबाहेर पडून लोकांना घरात राहण्याचे आवाहन करतायत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मजूर, बिगारी व गरजू लोकांना जेवणाची सोय करून देतायत. त्यांच्या या कामाची व वेगळेपणाची चर्चा लोकांच्यात होताना दिसते. त्यांचा हा स्वभाव लोकांना भावताना दिसतोय.